कार्ला येथील राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. या अपघातात दोन गाड्यांचा चक्काचूर झाला होता आणि या गाड्या रस्त्यालगत तशाच अजूनही त्या परिस्थितीत आहे. या हटवण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. कार्ला येथील प्रज्ञाश्रम शाळेच्या शेजारी छिन्न विच्छिन्न अवस्थेत वाहने असल्याने शाळा व्यवस्थापनाने आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही वाहने हटवण्याची मागणी केली आहे.